जरी फोन करतात, मात्र या कार्यक्रमासाठी फोन सुद्धा केला नाही. यामध्ये उद्देश जो आहे तो योग्य नाही. खरं म्हणजे असं आहे की राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे, अधिवेशनाची सुरुवात सुद्धा वर्षातून सुरुवात करत असतं आणि ते राष्ट्रपतीच्या अभिभाषणानं होत असते, महामहिम राष्ट्रपतींच्या अभिभाषण. तो आपला मानबिंदू आहे, सन्मान बिंदू आहे. शपथ देत असताना राष्ट्रपती देतात, असं आहे की चीफ जस्टिसला असेल, मान्य पंतप्रधान पदाला असेल, त्यांचा तो सन्मानच वेगळा आहे. आणि अशा वेळेस एक गोष्ट अशी होती की एक आदिवासी महिला भगिनी ही राष्ट्रपती पदावर होती, तिच्या हस्ते ते जर भवनाचं उद्घाटन, संसद भवनाचं उद्घाटन झालं असतं तर ते फार शोभून दिसणार असतं, जगानं कौतुक केलं असतं. पण नाही, मीच पाहिजे ही जी वृत्ती आहे. त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आनंदानं साजरं केलं जास्त शोभून दिसलं असतं. महामहिम राष्ट्रपतीच्या हस्ते करतायत, सगळे विरोधी पक्ष आहे आनंदानं, कारण लोकशाहीमध्ये राज्यघटनेनं पक्ष निर्णय मान्य केले, मतांतर मान्य केले, सत्ताधारी मान्य केलं, विरोधी पक्ष मान्य केलं, आज तुम्ही सत्तेवर, उद्या ते येतात सत्तेवर, या गोष्टी आहेत. सुद्धा ही जर लोकशाही आपली चांगली आहे तर त्या पद्धतीनंच हे उद्घाटन होणं आवश्यक होतं. दुर्दैवानं आज तिथे विरोधी पक्ष नसणं, उद्घाटन करणं याला काही शोभा नाही. इतिहासामध्ये नोंद ह्या उद्घाटनाची ठीक होणार नाही. आज भंडारदारा आणि निळवंडे मिळून 10 TMC पाणी आहे. इतिहासामध्ये इतकं पाणी कधीच नव्हतं मे महिन्यामध्ये. अनेशा आहे आणि दुष्काळी भागाला जर आपण देऊ शकतो ज्याच्यामुळे पुढील वर्ष त्यांचं चांगलं जाणार आहे तर ते पाणी सोडलंच पाहिजे. केवळ याच्यात वेळेचा अपव्यय चाललेला आहे, त्यामुळे खूप मोठं नुकसान होणार. कदाचित आम्ही दोन पाणी कॅनॉल काही बोललो नाही ना, आज येतील उद्या येतील, परंतु आता अशी वेळ आली आहे की आता सोडलं नाही तर ते पाणी वाया जाणार आहे. अशा वेळेस आता विनाकारण वेळ घालण्याचा अर्थ नाही. पाणी सोडलं पाहिजे, लवकर सोडलं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. आपण दिलेल्या पत्रानंतर आज पालकमंत्री स्वतः या कॅनॉलची सगळी पाहणी करतायत. नाही, दुर्दैवानं काय पत्र द्यावं लागलं हीच आमच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही. आम्ही आग्रह धरावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आग्रह धरावा आणि नंतर मग कुठेतरी विचार व्हावा. यापेक्षा शासन म्हणून, आपण जर शासन म्हणून आहे, धरण तर आम्ही पूर्ण केलंय, धरणामध्ये योगदान कोणाचं हे सगळ्या जनतेला माहिती आहे. संधी तुम्हाला पाणी सोडण्याची आली नशिबाने, त्याचा उपयोग केला पाहिजे जनतेकरता. काय सांगाल, 2000 नोट आहे ती परत एकदा बंद करण्यात आली, काय ही वेळ येते सारख्या नोटा बंद करावं लागतं, काय वाटत? 2000 नोट काढतानाच त्याच्यावर अर्थतज्ञांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. असं असताना त्यावेळेस घाई घिसडीचे निर्णय त्यावेळेस होता, नोटाबंदीचा निर्णय. केली जाते आहे म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये असे स्थित्यंतर योग्य नाही हे कोणतंही अर्थतज्ञ सांगेल.